नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पेण तालुक्याचा विकास हेच माझे ध्येय असल्याचं प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी विकास कामांच्या भूमिपूजनावेळी केलं. त्यांच्या हस्ते पेण तालुक्यातील खरोशी येथे 1,08,00,000 रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. या विकास कामांमध्ये 93,00,000 रुपयांच्या खरोशी फाटा ते खरोशी गाव रस्त्याच्या डांबरीकरणाचा समावेश आहे. या कामांच्या शुभारंभावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभाग रचना ही चुकीच्या आणि नियमबाह्य पद्धतीने झाली असून त्याविरोधात भाजप न्यायालयात जाणार असल्याचा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 होणे अपेक्षित असून सोमवारी मध्यरात्री ही नवीन प्रभाग रचना महापालिका प्रशासनाने नवी मुंबई पालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड केली. या नवीन प्रभाग रचनेवर तीव्र आक्षेप घेत आमदार गणेश नाईक यांनी आक्षेप घेतलाय. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सत्ताधारी राजकीय पक्षांच्या दबावाखाली आणि ठराविक पक्षांना लाभ पोहोचवण्यासाठीच ही रचना केली असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गणेश नाईक यांनी केली आहे. पेण पोलीस कोठडीतून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी बिरू महातो याने पुन्हा अलिबाग जिल्हा कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची ही धडपड असफल झाली असून त्याला 10 मिनिटातच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 31 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दगडी भिंतीवरून उडी मारल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालापूर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या उंबरखिंड येथे 361 विजयी दिन सोहळा साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सरनोबत नेताजी पालकर यांनी 2 फेब्रुवारी 1661 रोजी कारतलब खान यावर मोजक्या मावळ्यांसह प्रचंड मोठा विजय मिळवला होता. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी हा विजय दिन सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदाही हा दिन साजरा करण्यात येणार असून या सोहळ्यात शिवशाहीर रायगड भूषण वैभव घरत यांचा पोवाडा आणि मराठ मोळी गीते साजरी करण्यात येणार आहेत. ऑल इंडिया सीफेसर्स अँड जनरल वर्कर्स युनियनच्या नवी मुंबई युनिटचा शुभारंभ मंगळवारी झाला. डीन शिपिंग अँड ऑफ शोअर मॅनेजमेंटचे कामगार हे या युनियनमध्ये सामील झाले, त्यामुळे 110 कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यावेळी युनिटचे धोरण स्पष्ट करताना युनियन अध्यक्ष संजय पवार यांनी कामगारांच्या हक्कांचे कुठेही उल्लंघन होऊ नये यासाठी आम्ही सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे, खजिनदार शीतल मोरे, उपाध्यक्ष सुनील भोसले यांच्यासह युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. ऑल इंडिया सीफेसर्स अँड जनरल वर्कर्स युनियनच्या नवी मुंबई युनिटचा शुभारंभ मंगळवारी झाला. डीन शिपिंग अँड ऑफ शोअर मॅनेजमेंटचे कामगार हे या युनियनमध्ये सामील झाले, त्यामुळे 110 कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यावेळी युनिटचे धोरण स्पष्ट करताना युनियन अध्यक्ष संजय पवार यांनी कामगारांच्या हक्कांचे कुठेही उल्लंघन होऊ नये यासाठी आम्ही सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे, खजिनदार शीतल मोरे, उपाध्यक्ष सुनील भोसले यांच्यासह युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अनेक महत्त्वाच्या घोषणा त्यांनी यावेळी केल्या. अर्थसंकल्पीय भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की देशाला 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीमध्ये विकासाचा नवीन विश्वास हा अर्थसंकल्प घेऊन आला आहे. तसेच हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला मजबूती देण्यासोबतच सर्वसामान्यांना अनेक नवीन संधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डिझेल परताव्याची प्रत्यक्षात 48 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम थकीत असताना ती केवळ 2 कोटीच आहे असे परिपत्रक काढून राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील मच्छीमार सोसायट्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे मच्छीमार संस्थांनी नाराजी व्यक्त करत राज्य शासनाने जिल्ह्यासाठी परतावा रक्कम मोठ्या स्वरूपात द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी दिला आहे. तसेच राज्य शासनाने तुटपुंजी रक्कम देऊन आमची बोलवण केली असल्याची प्रतिक्रिया मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. रायगड प्रेस क्लब आणि तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुरुडमध्ये सोमवारी जंजिरा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. शहरातील आझाद चौकात नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मेघराज जाधव यांनी जंजिरा मुक्ती संग्रामविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला मुरुडचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे, नायब तहसीलदार गोविंद कौटुंबे, माजी तहसीलदार नयन कर्णिक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल तालुक्यातील कुंडेवाहाळ गावात माहेर वाशिणींचा आदर सत्कार आणि हळदी कुंकू समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला होता. माहेर वाशिण तू कुंडेवाहाळ गावची या नावाने हा कार्यक्रम कुलमाता मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमल, नगरसेविका दर्शना भोईर, भाजप उलवे नोड महिला अध्यक्षा योगिता भगत यांच्यासह 400 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमानिमित्त गावातील माहेरवाशिणींनी जुन्या मैत्रिणींसोबत विचारांची देवाणघेवाण करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील लेखा आणि वित्त विभागाने व्यवसाय योजना स्पर्धेचं आयोजन केलं आहे. याबाबत प्राचार्य डॉक्टर संजय मराठे यांनी या स्पर्धा सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचं सांगितलं. या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील लेखा आणि वित्त विभागातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे लघु व्यवसाय, महिलांसाठी घरगुती व्यवसाय योजना सादर केल्या. पनवेल महापालिकेच्या कळंबोली प्रभाग 10 येथे मंगळवारी स्वच्छता अभियान आणि धूर फवारणी करण्यात आली. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कळंबोली सेक्टर 2 मधील हनुमान मंदिर ते सेंट जोसेफ शाळेपर्यंत असलेल्या फुटपाथवर साफसफाई आणि औषध फवारणी करण्यात आली. तसेच सेक्टर 2 मध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी प्रभाग समिती ब च्या सभापती प्रमिला पाटील, नगरसेवक अमर पाटील, नगरसेविका मोनिका महानवर, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. खोपोलीतील सुभाषनगर रस्त्याच्या नामकरणासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मस्को गेट ते सुभाषनगर पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करावे, तसेच या रस्त्याला माजी उपनगराध्यक्ष सखाराम जाधव यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सुभाषनगर येथील ग्रामस्थांनी यापूर्वी निवेदनाद्वारे केली होती. त्यापैकी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले त्याबद्दल ग्रामस्थांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले, पण नामकरणाचा मुद्दा अनिर्णित होता. त्याबाबत खोपोली पालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी भाजपचे सोशल मीडिया सेल राहुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. इंटरनेट सुविधा अधिक कार्यक्षम आणि वेगवान करण्यासाठी आता लवकरच भारतातही 5G सुविधेचा लाभ घेता येणार आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. सध्या इंटरनेट हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला असल्याने 5G सुविधा भारताला प्रगतीकडे एक पाऊल पुढे घेऊन जाणार आहे. तसेच येत्या आर्थिक वर्षापासून डिजिटल रुपया चलनात येणार असल्याचे शिक्कामोर्तबही निर्मला सीतारमण यांनी केले.
मध्य रेल्वेवर येत्या 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान असणार आहे. त्यामुळे 100 पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेलगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 350 लोकल ट्रेन देखील या दिवशी धावणार नाहीत. तसेच कोकणात जाणाऱ्या तेजस, जनशताब्दी, AC डबल डेकर तसेच कोचुवेली, मँगलोर, हुबळी या एक्सप्रेस गाड्याही या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या असून सर्व फास्ट लोकल गाड्या स्लो ट्रॅकवर डायव्हर्ट केल्या जाणार आहेत. कामोठे वसाहतीमधील एका भोजनालयात असलेल्या सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीमुळे शेजारच्या 2 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. कामोठे सेक्टर 11 मधील स्वस्तिक प्लाझा या इमारतीमध्ये जयंतीलाल यांचे हे भवानी भोजनालय आहे. या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी 7 च्या सुमारास सिलेंडरचे स्फोट झाल्याने मोठी आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी पोहोचून अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कर्नाळा बँकेत झालेल्या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आणि शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 8 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ED विवेक पाटलांना 15 जूनला त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असून येत्या 8 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता पुढील सुनावणी होणार असल्याने त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. मात्र या प्रकरणाचा आर्थिक फटका बसलेल्या बँकेतील ठेवीदारांना अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही.